नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो पहिला उपाय एकदम सोपा आहे आणि त्याने नक्कीच पुढच्या दोन मिनिटांमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल तर पहिला उपाय असा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे कोरफडीचा गर घ्यायचा आहे दोन चमचे कोरफडीचा गर घ्या आणि त्यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास पाणी मिक्स करा आणि ते पाणी तुम्ही प्यायचे आहे तुम्ही नाश्त्यानंतर करू शकता मित्रांनो लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही सकाळच्या नाश्त्यानंतर करायचा आहे आणि दुपारी वगैरे करू शकता रात्री जेवणानंतर हा उपाय करू नका पुढचा उपाय आहे तुम्हाला एरंडेल तेलने तुमच्या पायांची मालिश करा नक्कीच यानेसुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल हे रात्री झोपता ण्याच्या पूर्वी तुम्ही करू शकता एरंडल तेलाची मालिश दुसरा उपाय त्याचा पुढचा तिसरा उपाय असा आहे मित्रांनो तुम्ही तुपानेसुद्धा तुमच्या पायांची मालिश केल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास नक्कीच याचा फायदा होईल मित्रांनो तुम्ही ना जर हा मी तुम्हाला पहिला जो उपाय सांगितला कोरफडीचा सा तो नक्कीच करा कारण की त्याने बऱ्याचदा फायदा पाहायला मिळतो मित्रांनो पुढचा उपाय असा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे लिंबू पाण्याचे सेवन परंतु कसे करायचे तर मित्रांनो लिंबू पाण्याचे सेवन तुम्ही दुपारी कसे करायचे विदाऊट साखर टाकता म्हणजे साखर न टाकता तुम्ही एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये अर्धा ते एक लिंबू पिळा आणि लिंबू पाण्याचे असे सेवन केल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते पुढचा उपाय मित्रांनो असा आहे तुम्हाला कडू लिंबाच्या पानांचे सेवन करायचे आहे उपायशी पोटी तुम्ही काय करायचे सकाळी उठल्या उठल्या तोंड वगैरे फ्रेश झाल्यानंतर तुम्ही काय करायचे पाच ते सहा पाणी व्यवस्थित कडू लंबाची धुवून घ्या आणि ते तुम्ही जर खाल्ले आणि त्यानंतर अर्धा ग्लास जर पाणी पिलात तर याने सुद्धा तुमची उष्णता कमी होण्यास मदत होते मित्रांनो पुढचा उपाय आहे धने जे असतात ना ते धने तुम्ही रात्री भिजत घाला एक चमचा धने घ्या ते रात्री भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते जे धण्याचे पाणी आहे ना ते जे पाणी असेल ते प्या आणि नक्कीच यानेसुद्धा तुमची उष्णता कमी झालेली पाहायला मिळेल धने घ्यायचे आहेत तुम्हाला एक चमचा आणि त्यामध्ये एक कप पाणी हे असे मिश्रण एकत्र ठेवा आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धण्याचे पाणी नक्की प्या आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो यातील कोणताही एक उपाय तुम्ही केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू